अहमदनगरच्या गजराज नगर परिसरामध्ये वारुळवाडी रोडवरती मंगळवारी रात्री तुफान दगडफेक झाली. यावेळी समाजकंटकांनी दोन मोटरसायकल जाळत स्विफ्ट कारची तोडफोड केली. या घटनेनं स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. दगडफेकीमध्ये दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावरती शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. ही दगडफेक कोणत्या हेतूनं झाली हे अजूनही कळू शकलेलं नाहीये. शहरामध्ये तणाव निर्माण झाल्यानं पोलिसांनी गजराज नगर परिसरामध्ये आणि मुकुंदनगर परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलाय. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं. आणि गजराजनगरमध्ये जी दगडफेक झाली त्यासंदर्भात पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी काय माहिती दिली आपण पाहूया. ते आता तपास वगैरे सुरू आहे. ते मी फक्त असं सांगू इच्छितो की आता सध्या जो पोलीस चांगली पद्धतीने तपास करत आहे आणि काही लोक वेगळी वेगळी अफवा वगैरे पसरत आहे अशी काय अफवा वगैरेवर विश्वास ठेवू नका. चांगली पद्धतीने तपास सुरू आहे आणि जे काही घटना झालेली आहे त्यांच्यामध्ये कायदेशीर जे कारवाई होणार ते आम्ही कायदेशीर कारवाई करू. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.